मागील पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासले की यंत्राचे दोन प्रकार असतात, एक साधी यंत्रे आणि दुसरी गुंतागुंतीची यंत्रे. आपण या भागामध्ये साधी यंत्रांविषयी माहिती अभ्यासू. त्यामध्ये पहिलं यंत्र आहे उतरण. तर उतरण म्हणजे काय? तर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये माहित असेल की आपल्याला एखादी जड वस्तू वर चढवायची असेल तर आपण त्याची लाकडी फोडी लावतो आणि वर चढवताना यावरून नेल्यावरती ती आपलं एखादं सामान असेल, मोठी जड वस्तू असेल, तर ती सहज आपल्या वर नेता येते. दुसरं एक उदाहरण आहे, तुम्हाला तुमची सायकल किंवा एखादी गाडी तुमची जर तुम्हाला वर चढवायची असेल, आपल्या कंपाऊंड मध्ये आत ठेवायची असेल, तर आपल्या पायरीच्या शेजारी तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कॉन्क्रीटले प्लेन भाग केलेला असतो किंवा आपण लाकडी फोडे ठेवतो आणि त्याच्यावरून तुम्ही सायकल किंवा गाडी तुम्ही वर नेता आणि आपल्या कंपाऊंड मध्ये आत ठेवतो. तिसरं उदाहरण आहे, दवाखान्यामध्ये पायरीच्या शेजारी तुम्ही बघितलं असेल एक प्लेन भाग केलेला असतो पायरीच्या शेजारी, त्यावरून रुग्णांची सायकल किंवा गाडी, आपल्याला खुर्ची असते चाकांची खुर्ची, ती सुद्धा अशी वर्ण नेताना सहज सोपी जाते. तो सुद्धा एक उतरणचा प्रकार आहे. यावरून तुम्हाला काय समजले की उतरणीचा जर चढाव जेवढा कमी असते त्या वजन चढवायला आपल्याला सोपे जाते आणि उतरणीचा चढाव जेवढा जास्त असेल तेव्हा आपल्याला वर वजन चढवताना कठीण जाते. तर आता काही उदाहरणं अजून आपण बघूया. डोंगरातील नागडोळी रस्ता, बरोबर आहे. जर उदाहरणार्थ डोंगर सरळ असेल असा आणि त्याच्यावरून गाडी तुम्हाला नेता येईल का? सहज नाही. पण डोंगराच्या आजूबाजूला आपण नागमोडे वळण करून आपण तिथे गाडी नेतो, त्यामुळे आपली गाडी सहज वर घाटामध्ये चढली जाते. अजून एक आहे उदाहरण जे तुम्हाला अगदी सहज समजेल, ती आहे घसरगुंडी. घसरगुंडी खेळताना जर घसरगुंडी अशी असेल तर तुमच्याकडनं सहज उतरता येतो, पण घसरगुंडी जर जास्त तीव्र असेल, चढाव जास्त असेल, तर तुम्हाला भीती सुद्धा वाटते आणि तुम्ही पटकन खाली येता. उतरण म्हणजे काय हे तुम्हाला या सगळ्या उदाहरणावरून आता समजले असेल. आता दुसरं आर्किमिडीज स्क्रू. तर आर्किमिडीज स्क्रूचा शोध हा ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी लावला. मोठ्या जहाजातून पाणी काढण्यासाठी आतून दांडा असलेला एक गोलाकार नळीचा वापर केलेला असतो आणि 45 अंशामध्ये तो दांडा ठेवून सपाट पृष्ठभागावर येईल असा जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा ते पाणी वर चढले जाते अशा पद्धतीने. मग जर दांडा फिरवला तर जे समुद्रातले जे पाणी आहे जहाजातलं ते वर वर येते आणि सपाट पृष्ठभागावरती फेकलं जातं. हे आहे आर्किमिडीज स्क्रू. तर अशा पद्धतीने या भागामध्ये आपण दोन यंत्रांची माहिती बघितली, एक उतरण आणि दुसरे आर्किमिडीज स्क्रू.